देवळी शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे। या शहरामध्ये 25 ते 30 लहान खेडेगाव असून या सर्व गावांचा दैनंदिन आवश्यक वस्तूंचा व्यवहार देवळी शहरामधूनच होत असतो। त्यामुळे देवळी शहरात भरणारा शुक्रवारी साप्ताहिक बाजार हा प्रसिद्ध आहे। या बाजारामध्ये ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या देवाणघेवाणाकरिता बाजारात येत असतात, परंतु या साप्ताहिक बाजारामध्ये मोबाईल चोरांची टोळी सक्रिय झाली आहे। त्यामुळे या शुक्रवार बाजारामध्ये मागील काही सप्ताहांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण भरपूर वाढले, त्यामुळे नागरिकांच्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे। देवळी शहरातील अनेक चोरी प्रकरणाची तक्रार देवळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून देवळी पोलिसांनी अजूनपर्यंत या चोरांच्या टोळींवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहे। देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे हे कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होतील असा प्रश्न देवळीतील सामान्य जनता आणि ग्रामीण क्षेत्रातील नागरिक विचारत आहेत। महाराष्ट्र TV24 साठी सागर झोरे, देवळी, वर्धा। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।